नमस्कार, मी प्रकाश कामनकर. आपण 14 तारखेपर्यंत 14 सप्टेंबर 2023 पर्यंतचा हवामान अंदाज पाहिला होता. आता आपण या पुढील हवामान अंदाज बघू. आजची तारीख आहे 13 सप्टेंबर 2023. तर आता उद्या म्हणजे 14 सप्टेंबरला काय परिस्थिती राहील बघा. विदर्भात सर्वत्र पाऊस राहणार. त्यानंतर मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर या भागात आपल्याला हलका ते मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच लातूर, नांदेड आणि उस्मानाबादचा म्हणजे धाराशिवचा जो लगतचा भाग आहे तो. आता बघा, अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः आपण तालुक्याचा उल्लेख करू. पाथर्डी, शेवगाव, नेवासा, लोणी, राहुरी, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, टाकडी या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. आता उत्तर विदर्भ जर का उत्तर महाराष्ट्र पाहायला गेलो आपण, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक ह्या चारही जिल्ह्यात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल 14 तारखेला. आणि बघा, पश्चिम किनारपट्टीवर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस पाहायला मिळेल. तसेच लगतचे जे जिल्हे आहेत त्याचा जो पश्चिम भाग या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. आता जो हा जे लो प्रेशर आहे, ह्या लो प्रेशरच्या भरोशावर आपण जो पुढील हवामान अंदाज दिला होता 18 तारखेपर्यंतचा, यात आता बदल कसे आहे हे बघा तुम्ही पुढे. तर आपल्याला 15 तारखेला बघा, हे लो प्रेशर जे आहे, या लो प्रेशरचा परिणाम उत्तर भागाकडून जाताना दिसत आहे. म्हणजे जसं की गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार आपल्याला जबरदस्त पाऊस 15 आणि 16 तारखेला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता आपण हे बोललो होतो की सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरचा जो जेव्हा हवामान अंदाज दिला, विशेषतः सोलापूर, सांगली आणि सातारा, यावेळेत आपण सांगितलं होतं की ही सिस्टम मध्य भागातून म्हणजे जवळपास परभणी, बीड, जालना या ठिकाणाहून जाणार. म्हणूनच सातारा, सांगली आणि सोलापूरला काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. परंतु सध्याही पाऊस पाहायला मिळेल तिथे, पण फार जास्त पाऊस नाही, अगदीच हलका पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आता ही 15 तारीख आपण पाहत आहोत बघा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, 15 तारखेला. हे बघा, या ठिकाणी तर आपल्याला असं दिसतं की अमरावती जिल्ह्यात खूपच जबरदस्त, म्हणजे हरिसाल, धारणी, चिखलदरा, अंजनगाव, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, वरुड हे जे भाग आहे अमरावतीचा, त्यानंतर अकोल्याचा जो संपूर्ण भाग, खूप जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बुलढाणा, विशेषतः बुलढाण्याचा जो उत्तर भाग आहे, लोणार, मेहकर थोडा कमी, परंतु अमडापूर, चिखली हा जो भाग आहे या आणि उत्तर म्हणजे खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद हा भाग खूप जबरदस्त पाऊस आपल्याला 15 तारखेच्या रात्री किंवा 15 तारखेच्या दुपारपासून तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर जालना आणि संभाजीनगर मध्ये तर चांगला पाऊस आपल्याला अपेक्षित आहे 15 तारखेला. परभणी, हिंगोली, बीडचा जो उत्तर भाग आहे तो, या भागातही चांगला पाऊस राहील. आणि आपल्याला 16 तारखेला खूप जबरदस्त पाऊस उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात, म्हणजे जसं की जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागात पाहायला मिळेल. ठीक आहे. तर आता एक काम करू आपण, उद्या याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ आणखी बारीक, आपण जसं की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर ह्या भागावर विशेष बोललो नाही. त्यानंतर नांदेड, लातूर बद्दल जर सांगायचं झालं आपल्याला, तर नांदेड, लातूर पाऊस आहे पण फार जास्त राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे ही जे लो प्रेशरचा जो परिणाम आहे हा महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडून जाणार आहे त्याच्यामुळे. परंतु आपल्याला मराठवाड्यासाठी एक काही जिल्ह्यासाठी, म्हणजे जसं की बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे की 15 तारखेपासून जो पाऊस तिथे येणार, किंवा 14 तारखेपासूनच 15 तारखेला सुरुवात होईल तिथे, आणि 16 तारखेला सुद्धा तो पाऊस तिथे बऱ्याच ठिकाणी राहू शकतो चांगल्या प्रकारे. तर कमेंट करा, काही प्रश्न असतील तर. माझं नाव प्रकाश कामनकर आहे. धन्यवाद.